मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी धम्मशील सावंत. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या खोपोली या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. कडाक्याची थंडी आहे, रात्र झालेली आहे. यामध्ये जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी लहान चिमुकली मुलं असतील, आबालवृद्ध असतील, त्याबरोबरच वयोवृद्ध जे लोक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, हे मोठ्या संख्येनं मागील 5 तासापासून या ठिकाणी खोपोली शिळफाटा ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या स्मारकाच्या इथे या ठिकाणी आपण हा लाखोचा जनसमुदाय बघू शकतो. निश्चितपणानं जर आपण बघाल तर या ठिकाणी ही गर्दी कुणीही बोलावलेली गर्दी नाही, तर मराठा आरक्षण आपल्या न्याय हक्कासाठी हा जो लढा या ठिकाणी उभारलेला आहे या लढ्यासाठी ही गर्दी जमलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व मराठा समाज बांधवांना अभिवादन करत आहेत. आपण या ठिकाणी बघतोय त्यांच्या स्वागतासाठी जो आहे तो भला मोठा भव्य दिव्य असा हार देखील या ठिकाणी क्रेनवर अडकवलेला आपण या ठिकाणी बघू शकता. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि आपण बघाल की सकाळपासून 6000 पेक्षा जास्त वाहनं जी आहेत ती मुंबईच्या दिशेनं कूद झालेली आहेत. आता आपण या ठिकाणी बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे असतील किंवा या ठिकाणी मोबाईलचा टॉर्च दाखवून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे आणि जरांगे पाटील हे देखील सर्व जे मराठा समाज बांधव आहेत त्यांना या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून नंतर पुढे जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. उद्या मुंबई संपूर्णतः चक्का जाम करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केल्याचं आपल्याला दिसतोय. आपण बघू शकता मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी की जरांगे पाटील एक हात उंचावून या ठिकाणी मागील 5 ते 7 तासापासून जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी अभिवादन करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली आहे. 2 किलोमीटरपासून त्यांना या ठिकाणी येण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास या ठिकाणी लागलेले आहेत. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळलेली आहे. मोबाईलचा टॉर्च दाखवून त्यांना देखील प्रतिसाद या ठिकाणी देण्यात येतोय. त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी भला मोठा असा हार देखील केलेला आहे. विशेष म्हणजे लहान लहान चिमुकली मुलं या ठिकाणी जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी थांबलेली आहेत. कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये जरांगे पाटील एकदम संयमानं या ठिकाणी नेतृत्व करताना दिसत आहेत. आपण बघू शकता की भगवे झेंडे असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे असतील, हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. वयोवृद्ध मराठा समाज बांधव देखील या ठिकाणी आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण बघतोय. आणि जरांगे पाटील समोर आपल्याला दिसत आहेत. त्यांची 5 ते 7 तासापासून या ठिकाणी प्रतीक्षा करत बसलेले जे मराठा समाज बांधव आहेत यांचा उत्साह देखील या ठिकाणी पाहण्यासारखा दिसतोय. रायगडकरांकडून मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी होत आहे. सकाळपासून हजारो वाहनं जी आहेत ती नवी मुंबईच्या दिशेनं कूद झालेली आहेत. उद्या जरांगे पाटील आपली काय भूमिका मांडणार याकडं देखील संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघू शकता की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अंतरवली सराटी या ठिकाणातून ज्यावेळेस जरांगे पाटील निघाले तेव्हापासून त्यांच्यासोबत लाखोचा जनसमुदाय देखील या ठिकाणी निघालेला आहे. स्वतः आता जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि मुंबईच्या दिशेनं लाखो मराठा समाज बांधवांच्या सोबतीनं ते मुंबईकडे त्या ठिकाणी कूच करतील. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी राजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जरांगे पाटील अभिवादन करतील आणि जो हा संपूर्ण मराठा समाजाचं जे भगवं वादळ आहे
हे मुंबईच्या दिशेनं त्या ठिकाणी रात्रीमध्ये पुन्हा एकदा पुढे सरसावणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज के उपस्थित मराठा समाज बांधवांकडून घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि उपस्थित मराठा समाज बांधवांना देखील गरांगे पाटील यांनी अभिवादन केल्याचं आपण या ठिकाणी बघतोय। आपण बघू शकता की प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचं रायगडकरांनी जंगी असं स्वागत या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणावर लाखो मराठा समाज बांधव मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकजुटीने या ठिकाणी मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण।